शेतकरी मित्रांनो नमस्कार, ॲग्रो किसनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागे बघू शकता की काल या ठिकाणी आपण सोयाबीनची लागवड केलेली आहे. तर सोयाबीन लागवडीसाठी आपण सुरुवातीला 4 फुटी बेड तयार करून घेतलेला आहे आणि त्या बेडवरती डबल लॅटरल इनलाईन आपण टाकलेली आहे. त्यानंतर बेड तयार करतेवेळी आपण 10, 26, 26 आणि सल्फर, जे आपल्याला मार्केटमध्ये सल्फर बेनसल्फच्या स्वरूपात मिळते, ते आपण बेसल डोसच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी वापरलेलं आहे. सोयाबीन लागवडीसाठी आपण JS 335 हे वाण निवडलेले आहे. लागवडीपूर्वी या बियाण्याला आपण बीज प्रक्रियासुद्धा केलेली आहे. बीज प्रक्रियेसाठी आपण ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस या जैविक बुरशींचा वापर करून आपण या बियाण्याला बीज प्रक्रिया करून घेतली आहे आणि त्यानंतर आपण ते बियाणे लागवडीसाठी वापरले आहे. त्यानंतर सोयाबीन लागवडीसाठी आपण टोकन पद्धतीचा वापर केलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने आपण टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केलेली आहे. दोन बियाण्यांमधील अंतर आपण 6 ते 7 इंच ठेवलेले आहे आणि बेडवरती इनलाईनच्या दोघं बाजूला एका बेडवरती 2 लाईन अशा आपण सोयाबीनची लागवड केलेली आहे. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपली सोयाबीनची लागवड पूर्ण झालेली आहे आणि आज आपण तणनाशकाचा वापर करणार आहोत. तर तणनाशकामध्ये आपण प्री इमर्जन्स हे तणनाशक वापरणार आहोत. प्री इमर्जन्स म्हणजे जे तणनाशक हे तण उगवण्यापूर्वी किंवा सोयाबीन उगवण्यापूर्वी वापरले जातात यांना प्री इमर्जन्स तणनाशक म्हणतात. तर आज या ठिकाणी आपण UPL चे ॲमिकस हे प्री इमर्जन्स तणनाशक वापरणार आहोत. तर मित्रांनो, प्री इमर्जन्स तणनाशकांचा वापर करण्याआधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ती म्हणजे सोयाबीन उगवण्यापूर्वी या तणनाशकाचा वापर केला गेला पाहिजे आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणेसुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपण पुढे रोग व कीड व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार आहोत, खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार आहोत याचे नियोजन आपण आपल्या ॲग्रो किसन या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत. जर आपण आपल्या ॲग्रो किसन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.